Are you ready? I'm ready. Star, star, katta, katta, katta. Star, katta. Show, 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 Nali Soba. Radio City 91.1 Jimmy, show, 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 Nali. Tumcha sobat ani aaj studio madhe majhya sobat ahe Terry. आणि त्यामध्ये आहे अर्थातच आपल्या सगळ्यांचा आवडता रोमॅन्टिक भूमिका करणारा चॉकलेट हिरो जो आता ऍक्शन हिरो झालेला आहे अभिनेता ललित प्रभाकर आणि सिनेमाचे लेखक दिग्दर्शक महेश काळे आपल्या सोबत आहे. महेश अँड ललित, तुमच्या दोघांचंही माझ्या स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. तुझ्या टर्रीचा अर्थ काय? नगरचा शब्द आहे टर्री, आणि या शब्दाचा अर्थ असा आहे की सनकी किंवा डेंजर किंवा आपण असं म्हणतो की हा याच्या नादी लागू नको, तो टर्री आहे. म्हणजे तो काय करेल नेम नाही, जो बेधडक आहे, जो सनकी आहे आपण असं म्हणू ना, असं खिसकेला आहे थोडासा तो असा असा व्यक्ती आहे जो एक्स्ट्रीम आहे, जो कधी काय करेल नेम नाही, जो जरा तापट पण आहे, अशा माणसाला टर्री असं म्हटलं जातं. नाईस. महेश, मला सांग की आतापर्यंत ह्या इतक्या गोड मुलाला मी पाहिलं, असं चॉकलेट हिरो मुली प्रेमात पडतात, त्याचा ऍक्शन असा फुल स्वॅग दाखवलेला आहेस. ललितला घेताना आता त्याचा पूर्ण हे जे चेंज केलेलं आहे सध्या पोर्टफोलिओ, त्याबद्दल काय सांगशील? नाही, त्याने अगोदरच मला वाटतं दुसरी तिसरी त्याची आनंदी गोपाळ होती, तर तो चेंज करू शकतो आणि त्याला जर रोल आवडला किंवा फिल्मची स्क्रिप्ट आवडली तर तो करू शकतो हे माहिती होतं. त्याच्यामुळे मग मी त्याला अप्रोच केला की नाही आपण अशी अशी एक फिल्म करतो, आणि ज्यावेळेस त्यांनी गोष्ट ऐकली तर तो बोलला चला मी पण करतो. जेव्हा सिनेमाचं ट्रेलर पाहिलं तेव्हा थोडं साऊथ फिल्मचा म्हणजे फील आला, असं तुला पण वाटलं का? कुठल्या साऊथ फिल्मशी आहे ही? आता साऊथचा विषय आल्यावर मी डायरेक्टच क्लिअर करतो, कारण त्याच्या परत पुढे प्रश्न येणार नाही. ही एका गावातला मुलगा आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीची गोष्ट आहे, तर ते घरच गरम रक्ताचं आहे. मी ट्रेलरची सुरुवातच तशी की आमचं रक्तच जर गरम येतं, माझं पोरग पण तसं जात, तर मग त्या रिलेटेडच सगळीची गोष्ट आहे. आणि ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेडे गावातल्या मुलाला किंवा त्या कुटुंबाला रिलेट करते, आणि सिटी वाईज पण, म्हणजे सिटीत पण प्रत्येक जण टर्री होऊ शकतो. जर सिच्युएशन तशी आली तर तुम्हाला टर्री व्हावंच लागतं, आणि त्याच सिच्युएशन येत जातात. फक्त त्या ग्रामीण भागातील नगर मधील मुलाची ती गोष्ट आहे. म्हणजे क्लिअर की साऊथ फिल्मचा हा कुठलाही रिमेक नाहीये किंवा अडॉप्टेड नाही? नाही, बिलकुल नाही. अरे आपल्याला तुला जे वाटलं ते बऱ्याच लोकांना साहजिक आहे वाटणं, कारण काय की आपल्याकडे फारसे ऍक्शन चित्रपट होत नाही, पण अशी कुठलीच गोष्ट नाही जी आपल्याकडे होत नाही. म्हणजे खऱ्या आयुष्यात मी म्हणतो ह्या मारामाऱ्या असतील किंवा हे जेवढं तुम्ही कॉलेजेसमध्ये जाल आणि ग्रामीण भागात जेवढं जाल तेव्हा तुम्हाला हे असे टर्री तुम्हाला नाक्या नाक्यावर दिसतील. अशी गरम रक्ताची पोरं ही तुम्हाला प्रत्येक गावात असतात, आणि ती त्या वयात त्या वयाच्या टप्प्यामध्ये तर ती असतातच असतात, जेव्हा त्यांना कळत नसतं की नेमकं काय करायचंय, आणि ते रक्त गरम असतं फक्त, त्याच्यामुळे ते बऱ्याच गोष्टी करत असतात, आणि ती जर चांगल्या वाटेला गेली तर ती काहीही करू शकतात, खूप चांगला चमत्कार घडू शकतात. वाईट मार्गाला गेली तर त्यांना थांबवण्याची ताकद कोणामध्ये असते, त्यांची एनर्जी कुठे डायव्हर्ट करायची हे खूप महत्वाचं आहे. बर, आणि मला आता जाणून घ्यावंसं वाटतंय की ही जी स्टील बॉडी बनवली आहे याच्यासाठी घेतलेले जे एफर्ट्स आहे, जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, त्याबद्दल काय सांगशील? मी ऍक्च्युली बऱ्यापैकी माझं रुटीन नेहमीच थोडस हेच असतं की व्यायाम हा हेल्दीच असतं, पण ह्या सिनेमासाठी जी बॉडी करायची होती ती अशी जिम मध्ये जाऊन केलेली बॉडी नाही वाटायला पाहिजे, कारण तो गावातला मुलगा आहे तर ती गावठी बॉडी असं म्हणतात, एक त्याची गावठी बॉडी जरा, तर ती नॅचरलच असते त्या पोरांची बॉडी जर तुम्ही गावातले, कारण ती खूप काम करणारी पोरं असतात, ते मेहनती असतात खूप, शेतात बरेच लोक बऱ्याच वेळ काम करतात, तर त्यामुळे ती नॅचरलीच तशी त्यांची बॉडी असते. तर तसं काहीतरी स्ट्रक्चर, बॉडी स्ट्रक्चर करता येईल का याच्यावर आम्ही मेहनत घेतली. निर्मल नायर म्हणून एक खूप मोठे ट्रेनर आहेत, जे साऊथ मध्ये सूर्या जे आहेत त्यांचे ट्रेनर आहेत, तेवढाच आमचा साऊथशी संबंध आहे. तर त्यांनी सगळं प्रोग्राम आखला होता, त्यांनी माझा डाएट प्लॅन केला होता, त्यांनी माझं ब्लड टेस्ट वगैरे करून ते सगळं रीतसर हे केलं होतं, आणि मग तसं त्यांनी मला ट्रेन केलं तेव्हा ऑनलाइन, कारण तेव्हा लॉकडाऊन सुरू होत. तर किती महिने घेतले? एक महिना. एक किती वेळ द्यायचा? खूप वेळ द्यायचो मी, 4-5 तास तरी दिवसातून जायचे, 4-5 तरी जायचे. पण आता तुला ही कंटिन्यू करण्याची इच्छा आहे की परत एखाद्या सिनेमासाठी काहीतरी वेगळं? अगदी, जर सिनेमा काही वेगळा आला तर मी त्याच्यासाठी नेहमीच उत्सुक असतो किंवा रेडी असतो की ज्या पद्धतीचं डिमांड असेल तसं मी बदल करीन. पण मला असं वाटतं की साहजिक एक आपलं बॉडी स्ट्रक्चर असं असावंच की जे मोल्ड करता येईल. करेक्ट.
पण तू खरंच खूप कमाल दिसतोय. म्हणजे आधीपासून आम्ही म्हणजे तुझ्या प्रेमातच आहोत, जेव्हा तुझी सिगल आली तेव्हापासून, आणि तुझे बदलणारे जे कॅरेक्टर्स आहे ते सुद्धा मला आवडले. रिसेंटली सनी सुद्धा मला खूप आवडला, आणि आता टर्वी. आता यापुढे तू अजून काय घेऊन त्याची उत्सुकता तर आहेच. पण महेश मला सांग की एखाद्या कलाकारांनी जेव्हा काम केलेलं असतं, आधीचे भरपूर प्रोजेक्ट त्याचे झालेले आहेत आणि दिग्गज दिग्दर्शकांबरोबर झालेले आहेत, तेव्हा कुठेतरी एक प्रकारचं असं मनात भीती असते की आपण याला अप्रोच करताना किंवा एखादा सीन बद्दल सांगताना थोडं नर्वस वाटलं तुला? नाही, नगरची भाषा अशी नर्वस वाटत नाही. डायरेक्ट म्हणजे मुद्द्यालाच हात घालून बोललो जातात. त्याला पण अनुभव आला बऱ्यापैकी, कारण त्यांनी कॅरेक्टर प्ले केलं नगरमध्ये. जवळपास तो मला वाटतं शूटचे हे दिवस पकडून 2 महिन्याचा झालाय की तो 2 महिन्यात त्याचा नगरचा प्रवास झाला. तर ते नव्हतंच, आणि ऍज अ मेकर म्हणून पण ती जर भीती असेल तर मी माझी गोष्ट सांगू शकत नाही. जर मी ललितलाच नाही सांगू शकलो किंवा एखाद्या दुसऱ्या मोठ्या ऍक्टरला, तर मी प्रेक्षकांना काय सांगणार? तर मी त्याच्यावरती ठाम राहणं आणि ती मी माझ्या पद्धतीने सांगणं, त्यावेळेस ती काहीतरी वेगळी राहील. तू धुळ्याचा आहेस आणि तू नगरची भाषा अडॉप्ट केलेली आहे, सो ते किती महत्वाचं होतं. कारण की आपल्याला वाटतं की काही गोष्टी डबिंग मध्ये होतात, पण तरी सुद्धा जेव्हा सेट वरती आपण चालू असतो तेव्हा ते कॅरेक्टर पकडण्यासाठी तो फील यायला पाहिजे, जरी नंतर डबिंग होणार असेल तरी. खूपच महत्वाचं होतं. एकतर मी पहिल्यांदा कुठल्या तरी ग्रामीण भागाचा कॅरेक्टर करत होतो आणि माझ्यासाठी ते महत्वाचं होतं ह्याच वेळेस ते इतक्या चांगल्या पद्धतीने परफॉर्म करणं, की जेणेकरून आणखीन काही दिग्दर्शक असतील, आणखीन काही ग्रामीण भागातले कॅरेक्टर असतील, तर त्यांनी ते मला विचारावं किंवा त्यांना तो विश्वास वाटावा, आणि मुख्य म्हणजे लोकांना तो विश्वास वाटावा. नाहीतर काय, ते कॅरिकेचरिश होणं आणि जेनेरिक होणं खूप खूप सोपं आहे किंवा ते खूप सहज होऊ शकतं. की जेनेरिक कुठली तरी गावाकडची भाषा बोलली आहे असं होऊ शकतं, पण अर्थात मला खूप मदत झाली सरांची. आणि मी नगरमध्ये शूट करत होतो, नगरमधलीच माणसं आजूबाजूला सतत वावरत होती, त्याच्यामुळे तेच सतत कानावर पडत होतं, तर त्याची खूप मदत झाली. आणि मला वाटतं माझं बॅकग्राऊंड जे तू म्हणालीस की धुळ्याकडचं आमचं गावाचं बॅकग्राऊंड आहे, तर त्याचीही मदत झाली, कारण गावाकडची भाषा ही मला परकी नाही, ती मी माझ्या सवयीची आहे. महेश, ऑल द व्हेरी बेस्ट. ललितला तर बेस्ट विशेस कायम सोबत आहेस, पण आपली पहिली भेट आहे म्हणून तुला स्पेशल विशेस. अँड बघत रहा रेडिओ सिटी 91.1. थँक्यू.